सर्व प्रकारचे आकर्षक दागिने आपल्या विट्या तेही हर्ष ज्वेलर्स मध्ये आपल्या सुवर्णमय क्षणाला झळाळी देण्यासाठी आणि आपला आनंद द्विगुणित करण्यासाठी हर्ष ज्वेलर्सची खास ऑफर। हर्ष ज्वेलर्स मध्ये सोने खरेदी करा आणि तेवढी चांदी मोफत मिळवा। आमच्याकडे चोख सोन्या चांदीचे दागिने, 916 हॉलमार्कचे दागिने ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील। मंगळसूत्र, हार, झुमके, घंटन, फॅन्सी टॉप, पायल सह विविध प्रकारच्या दागिन्यांचे माहेर घर हर्ष ज्वेलर्स। खरेदीसाठी आताच भेट द्या। प्रोप्रायटर श्री सीताराम भुजळे, नगरपालिका गाळा नंबर 29, लेंगरे रोड, विटा। कवठे महांकाळात रोहित पाटील यांनी दिग्गजांना का लोळवले। नमस्कार, मी तेजस्विनी घराडे, तुम्ही पाहताय वज्रधारी न्यूज। कवठे महांकाळ नगर पंचायतीच्या निवडणुकीत दिवंगत उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांचा मुलगा रोहित पाटील याने दिग्गजांना काल ओळवले। माजी मंत्री अजितराव घोरपडे, खासदार संजय पाटील, राष्ट्रवादीचे कुटीर नेते कवठे महांकाळातील प्रति आर आर पाटील, गजानन कोठावळे, राष्ट्रवादीच्या नेत्या अनिता सगरे यांच्या युतीला रोहितने पाणी पाजून कवठे महांकाळात सत्ता आणली। 17 पैकी 10 जागा मिळवत रोहितने दणदणीत विजय मिळवला। शेतकरी विकास आघाडीने 17 जागा लढवल्या, त्यात अजितराव घोरपडे गटाने 5 जागा लढवल्या होत्या, त्यातील 2च आल्या। खासदार संजय पाटील गटाने 4 जागा लढवल्या होत्या, त्यातील 3 आल्या। चौथ्या जागेवर संजय पाटील गटाचाच एक अपक्ष निवडून आला। तो निवडून आल्यावर संजय पाटील गटातच सामील झाला। अनिता सगरे गटाने 2 लढवल्या होत्या, त्यातील 1 निवडून आला। तर गजानन कोठावळे गटाने व काँग्रेसने प्रत्येकी 2-2 जागा लढवल्या होत्या, त्यांना एकही जागा जिंकता आली नाही। यात स्वतः गजानन कोठावळे यांचा दारुण पराभव झाला। जे 4-4, 5-5 जागा निवडून आणत होते ते कोठावळे सुमारे 150 मतांनी पडले आहेत। सगळे गटही स्वतःच्या ताकदीवर 4-4, 5-5 उमेदवार निवडून आणत होते, त्यांचाही केवळ 1 उमेदवार निवडून आला। अजितराव घोरपडे तर तिथले सरकार, त्यांनी 5 जागा लढवल्या पण केवळ 2 हाती लागल्या। या सगळ्यात डाव साधला तो संजय पाटील गटाचा, त्यांची 4-4 जागा निवडून आल्या। दिलेल्या उमेदवारापैकी 3 आल्या पण 1 जागेवर त्यांचाच माणूस फुटून उभा राहिला होता, तो निवडून आला आणि संजय पाटील गटाला येऊन मिळालाही, त्यामुळे त्यांच्या 4-4 जागा निवडून आल्या। रोहित पाटलांनी या सर्व बड्या धेंड्यांना एकट्याने पाणी चारत 10 जागा निवडून आणल्या। मी लहान आहे, 23 वर्षाचा मुलगा आहे, मला हरवण्यासाठी सगळे माझ्या विरोधात एकवटले आहेत, पण मी 25 वर्षाचा होईपर्यंत विरोधकांच्याकडे काही शिल्लक ठेवणार नाही, असं रोहितनं म्हटलं होतं। रोहितच्या या वक्तव्याची चर्चा राज्यभर झाली। रोहित एकटा पडल्याची भावना राज्यभर निर्माण झाली। सर्व माध्यमात रोहितला सहानुभूतीची दाखवली गेली आणि तीच लाट अवघ्या कवठे महांकाळात निर्माण झाली। रोहितच्या वक्तव्यानंतर खासदार संजय पाटीलांनी त्यांच्या स्टाईलमध्ये दम देण्याचा प्रयत्नही केला। एकूण या सगळ्या वातावरणात रोहित भाऊ खाऊन गेला। अजितराव घोरपडे, संजय पाटील, राष्ट्रवादीचेच 2 फुटीर गट गजानन कोठावळे व अनिता सगरे हे सर्व बलाढ्य एकत्र आले। ही सगळी मंडळी रोहितला पोर काय करतय, आपली सत्ता येणार या अहंगंडात वावरत होती। आपण जिंकलोस या भ्रमात दिसत होती। त्यांच्या वागण्या बोलण्यात तो मगरूरीचा दर्प जाणवत होता। परिणामी हे बडे बडे प्रचाराला पूर्ण क्षमतेने बाहेर पडलेच नाहीत। दुसऱ्या बाजूने रोहित ताकदीने व मन लावून फिरत होता, घराघरात पोहोचून प्रचार करत होता। त्याने अख्खे कवठे महांकाळ शहर पिंजून काढलं होतं। सकाळी 7 फिरायला सुरुवात करायचा ते 3 वाजेपर्यंत फिरत होता। संध्याकाळी सभा घ्यायचा, रोहितने घर ना घर पिंजून काढलं। तो प्रत्येक घरात 2-2 वेळा पोहोचला। लोकांना प्रेमाने, नम्रतेने, त्याच्या आभाच्या स्टाईलच्या जिव्हाळ्याने भेटला। लोकांना मिठ्या मारत होता, त्यांच्या पाया पडत होता, लोकांना त्याचे हे वागणं अपील करत होतं। लोक रोहितच्या प्रभावात जात होते। आभाचं पोरगं येतंय, आपल्याला भेटतंय, आपल्याला घरात बसतंय, आपल्या पाया पडतंय, मिठी मारतंय, दादा, आबा, काका, नाना, मावशी, नानी म्हणतंय, हात जोडतंय, याचं लोकांनाही अप्रूप वाटत होतं। रोहित भाऊ खाऊन जात होता, लोक रोहितचे होऊन जात होते। तिथेच कवठे महांकाळ निवडणुकीचा निकाल फिरत होता।
दुसऱ्या बाजूचे सगळे दिग्गज सेनापती जिंकल्याच्या आविर्भावात आणि भ्रमात होते। त्या अहंगंडात त्यांना आपल्या नाकातोंडात पाणी शिरतंय याचं भानही राहिलं नव्हतं। ते एकत्र होते तरी विस्कळीत लढले, मन लावून प्रचार केला नाही, आपापल्या गटापुरती ताकद लावली, रोहितला कमी लेखला आणि या सर्वांचाच रोहितने करेक्ट कार्यक्रम लावला। रोहितच्या राजकीय इनिंगचे ओपनिंग जयसूर्य स्टाईलने झाले आहे। जयसूर्याने जसे जवागल श्रीनाथ, अनिल कुंबळे, व्यंकटेश प्रसाद यांच्या गोलंदाजीची पिसा काढली आणि त्यांच्या क्रिकेट करिअर संपवले, तशीच काहीशी अवस्था रोहितने स्वतः सरकार असलेले अजितराव घोरपडे, डरकाळी फेम्स खासदार संजय पाटील, गजानन कोठावळे आणि अनिता सगळे यांची केली। रोहितच्या फटकेबाजीत यातल्या अनेकांचं राजकीय करिअर धोक्यात येण्याची शक्यता आहे। या निकालाचा परिणाम तासगाव कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघात होणार हे नक्की। रोहितने या निमित्ताने विधानसभेवर दावेदारी करून ठेवली असं म्हणायला हरकत नाही। निकालानंतर सर्वांना माझा बाप आठवेल असं वक्तव्य रोहितनं केलं होतं। त्याच्या म्हणण्यानुसार अजितराव घोरपडे, संजय पाटील, कोठावळे या सर्वांनाच रोहितचा बाप नक्कीच आठवला असेल। तो परवडला पण हे पोरग नको असं नक्कीच या सर्वांना वाटलं असेल। रोहितच्या राजकीय पर्वाची सुरुवात छान झाली, पण इथून पुढे त्याला खूप जबाबदारीनं काम करावं लागेल, लोकांच्या विश्वासात सार्थ ठरावं लागेल। सहानुभूतीची लाट परत परत येत नसते याचं भान ठेवत काम करून दाखवावं लागेल। यश डोक्यात जाऊ न देता काम केलं तर त्याचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे। निर्विलंब निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज, धन्यवाद।